नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय अशी महत्त्वाची माहिती ही पाहणार आहोत मित्रांनो आपणही हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा व आपल्या इतर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो माहिती अतिशय महत्त्वाची आहे आपण कांदा जर पिकवत असाल तर आपण नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो पूर्वी आपल्याला माहीत आहे की दसरा झाला की कांद्याचे बाजारभाव हमखास वाढायचे पण आता असं का होत आहे की कांद्याचे बाजारभाव हे दसरा दिवाळीनंतर अचानक कमी होतात नेमकं कांदा विक्रीचं सूत्र काय आहे सविस्तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये याची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो मोठ्या अपेक्षेने गोडाऊनमध्ये साठवलेल्या कांद्याने शेतकरी बांधवांचा अपेक्षाभंग हा आत्ता केला आहे दिवाळीत कांदा भाव थोडेफार वाढले परंतु दोन तीन मार्केटनंतर कांदा भावाला घरघर चालू झाली दररोज भाव कमी कमी होत आहेत वाढलेला उत्पादन खर्च पण सध्या त्यामध्ये वसूल होत नाही महाराष्ट्रातील व नगर जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण हे समजून घेतले पाहिजे की आपल्या महाराष्ट्राची कांदा उत्पादनाची जी मक्तेदारी होती ती आता संपली आहे आपल्यावर जी राज्य अवलंबून होती त्या राज्यात कांद्याचे प्रचंड उत्पादन हे वाढले आहे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात व दक्षिणेकडील आंध्र प्रदेश कर्नाटक राज्यात पण कांदा उत्पादन प्रचंड वाढले आहे मागील चार ते पाच वर्षापासून कांद्याचे भाव वाढून पण महाराष्ट्रातील शेतकरी कांदा पिकाने तोट्यात जात आहे महाराष्ट्रात कांदा उत्पादन प्रचंड वाढले तसा उत्पादन खर्च पण खूप वाढला पूर्वी एकरी पंधरा ते वीस हजार रुपये असलेला खर्च आता एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपयावर जाऊन पोहोचला आहे पूर्वी पितरपाट दसऱ्यानंतर कांद्याचे भाव हमकास वाढायचे पण आता ती परिस्थिती नाही ऑगस्ट सप्टेंबरमध्येच आंध्र कर्नाटक राज्यातील व राजस्थानमधील नवीन कांदा बाजारात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील गोडाऊनमधील साठवलेला कांदा भाववाढीला मर्यादा या पडतात जर आतिपाऊस झाला व नवीन कांदा खराब झाला तरच कांदा भाववाढीचा जुगार यशस्वी होतो परंतु अलीकडे केंद्र शासन पण हुशार झाले आहे पूर्वी शासन कांदा भाववाढी झाली तर कांदा निर्यात बंदी करून बाहेरच्या देशातील कांदा आयात करत असे परंतु बाहेरच्या देशातील कांदा भारतीय बाजारपेठेत विक्री होत नाही गिराईक भारतीय कांद्याच चढाभावाने खरेदी करत असे त्यामुळे शासनाने भाववाढ रोखण्याचे प्रयत्न हे अपुरे पडत होते परंतु अलीकडील काळात शासन भारतातीलच कांदा नाफेडच्या मार्फत खरेदी करून मोठा बफर स्टॉक करत आहे या नाफेडच्या माध्यमातून शासनाने कांदा भाव वाढ रोखली आहे शेतकरी ज्या ज्या वेळेस भाववाढीची अपेक्षा करतात त्या त्यावेळेस शासन आपल्याजवळील कांदा बाजारपेठेत आणून भाववाढ रोखत आहे नाफेडच्या कांदा खरेदीत शासनाला जेवढा तोटा झाला त्याचा निम्मासुद्धा तोटा प्रत्येकी पाचशे रुपये क्विंटल अनुदान दिले असते तरी झाला नसता परंतु शासन तसे न करता शेतकरी बांधवांना डावलून ग्राहकांचे हित हे जोपाव जोपासत आहे मित्रांनो शेतकरी बांधवांनी जे अजून एक चूक हे होत आहे ती म्हणजे ज्या ज्या वेळेस कांदा पिकाचे भाव वाढतात त्या त्यावेळेस कमीत कमी शेतकरी बांधवाने आपल्याकडील चाळीस ते पन पन्ना, पन्नास टक्के कांदा हा विक्री करून उत्पादन खर्च तरी वसूल केला पाहिजे बाकीचा माल हवामान अंदाज पावसाचे अंदाज हवामान तज्ज्ञाचे भविष्यातील पावसाचे अंदाज या सर्व गोष्टीचा अभ्यास करून शंभर टक्के भाववाढीचा जुगार न खेळता माल थोडा थोडा हा विक्री केला पाहिजे परंतु मित्रांनो आपल्याला माहीत आहे ज्या ज्या वेळेस बाजारात भाव वाढतात त्याच वेळेस भविष्यात अजून भाव वाढतील अशा पद्धतशीर बातम्या ह्या पेरल्या जातात बाजारात जे भाव नाही व त्यापेक्षा पण मोठ्या भाववाढीच्या बातम्या टी व्ही मोबाईलवर प्रसारित केल्या जातात अशा बातम्यामुळे शासन भाव वाढणार नाही याची आधीच दक्षता घेते बदललेल्या परिस्थितीचा अभ्यास करून शेतकरी बांधवांनी तेजी मंदीचा फायदा घेतला पाहिजे फक्त तेजी डोळ्यासमोर ठेवून कांदा विक्री करणे धोकादायक सध्या ठरत आहे पिकवणाऱ्याकडे दुर्लक्ष व खाणाऱ्याकडे खानारे खाणाऱ्यांचंच हित जर शासनाने पाहिलं तर कांदा पिकातून शेतकरी हे आता दुरावतील भविष्यातील महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील नेते मंडळीला कांदा उत्पादक प्रति सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकरी बांधवांना प्रामाणिकपणे साथ ही दिली पाहिजे तरच महाराष्ट्रातील कांदा पिकाची मक्तेदारी टिकेल नाहीतर जी परिस्थिती ज्वारी बाजरी गावाची झाली तीच अवस्था आता कांदा पिकाची होईल मित्रांनो अशी शक्यता सध्या आहे मित्रांनो आपल्याला आपण जी काही ही माहिती पाहिली ही माहिती घोडेगावचे कांदा अडतदार मामा यांनी प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो आपल्याला या माहितीवरती नेमकी काय आपली प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांनाही मित्रांनो ही, ही माहिती पाठवा जेणेकरून आपण जो काही कांदा पिकवता या कांदाचं भविष्य नेमकं काय असणार आहे पुढील वर्षी मित्रांनो असंच होणार आहे नवीन कांदा येतंच राहणार आहे तर नेमकं आपण कांदा विक्री कसा का केला पाहिजेल काय केलं पाहिजे चांगली माहिती तागडमामाने टाकलेली आहे मित्रांनो नक्कीच याचा फायदा आपण घ्या तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर